शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृषी विभाग नेहमीच कटिबद्ध असून शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केलं आज करवीर तालुक्यातील कोगे इथं पार पडलेल्या कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कृषी विभाग पंचायत समिती करवीर यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम पार पडला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसोबत कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी कृषी विभागानं केलेल्या कामाची माहिती दिली यावेळी काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या खराब बियाण्यांसह खताच्या लिंकिंग संदर्भात विचारणा केली यावर वाकोरे यांनी कृषी विभागानं लिंकिंग विरोधात भरारी पथकाद्वारे कारवाई सुरू ठेवली असल्याचं सांगितलं सोयाबीनच्या खराब बियाण्यांच्या बदल्यात शेतकऱ्यांना नव्यानं बियाणं देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गाव पातळीवर उपक्रम राबवले जावेत असं मत व्यक्त केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाला आत्माच्या कृषी सहसंचालक भाग्यश्री फरांदे कृषीशास्त्रज्ञ अशोक पिसाळ पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी कोगेचे सरपंच रवींद्र वेदांते प्रगतशील शेतकरी तानाजी मोरे आदींसह कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे अधिकारी आणि पदाधिकारी तसेच शेतकरी उपस्थित होते